वैजापूर येथे महिला आणि मुलींसाठी भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रकमेसह प्रमाणपत्र देण्यात आले कोरोनामुळे घरात कोंडून घेणाऱ्या महिला आणि मुलींना आपल्या सुप्त कला गुन आणि हस्त दाखवून त्यांना रांगोळी करून महिला आणि मुलींना खुल्या मुक्त वातावरणात कौशल्याची संधी दिली प्रथम गट सात ते पंधरा वर्ष आणि दुसरा गट वय वर्ष सोळा पुढील सर्व या खुल्या रांगोळी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला प्रथम गटात मुलींनी तर सोळा वर्ष पुढील पासष्ट महिलांनी एकूण एकशे पंचवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला पर्यावरण स्वच्छता बेटी बचाव बेटी पढाव पाणी वाचवा जीव वाचवा से नो टू प्लास्टिक कोरोना खबरदारी माझी वसुंधरा झाडे लावा झाडे जगवा अशा विविध विषयांवर रांगोळ्या काढून जागृती केली प्रथम गटात प्रथम गौरी श्रीकांत दारवंटे यांना एकवीस हजार रुपये बक्षीस द्वितीय क्रांती अशोक साळुंके यांना अकराशे रुपये बक्षीस तृतीय भावना अनिल चव्हाण यांना सातशे एक रुपये बक्षीस उत्तेजनार्थ आदिती संतोष गायकवाड यांना पाचशे एक द्वितीय गट प्रथम प्रगती राम गावडे यांना एकवीसशे रुपये द्वितीय सोनाली सागर राजपूत यांना अकराशे रुपये तृतीय उर्मिला मनोहर वाकचौरे यांना सातशे एक उत्तेजनार्थ दर्शना रितेश शिंदे यांना पाचशे एक या सर्व विजयी स्पर्धकांना नगराध्यक्ष शिल्पा परदेशी आमदार संगीता बोरनारे नगरसेविका जयश्री राजपूत सुप्रिया व्यवहारे डॉक्टर प्रीती भोपळे नंदाबाई बबन त्रिभुवन सीमा देशपांडे अबुली बोरनारे यांनी प्रमाणपत्र आणि बक्षीस प्रमाणपत्र प्रदान केले सूत्रसंचालन खेरनार यांनी केले प्रास्ताविक धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले परीक्षक सुवर्णा बोरडे दारवंटे तर सहाय्यक म्हणून रोहिणी जेजूरकर वर्षा जेजूरकर अर्चना अभंग उषा अभंग संजय अभंग कुमोद जेजूरकर शेख फरहान शेख सलीम तेजस बोरगे सूरज राजपूत गणेश मापारी श्री एन दारवंटे व्ही दारवंटे भाजपा अध्यक्ष दिनेश राजपूत मुख्याध्यापक जी जी राजपूत श्रीमती मुळे यांची उपस्थिती होती शैलेंद्र खेरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर